नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहता गावाकडची शेती यूट्यूब चॅनल। तुम्ही गावाकडची शेती यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायचं विसरू नका। थँक्यू। तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघले येणार आहात, लाईक करायला विसरून जाताय तर आत्ताच लाईक करून घ्या। आपण या ठिकाणी आज आळवणी टाकण्याचा देशी जुगाड बनवणार आहे मित्रांनो। त्यासाठी काय लागणार आहे, 16 mm तुटी घेतलेली आहे मी या ठिकाणी, एक ग्रोमेट घेतलेला आहे आणि एक एल्बो 16 mm घेतला आहे त्यासाठी। तर मित्रांनो, तुम्हाला जितकं शक्य असेल तेवढं पात्र घेऊ शकता। मी आता इथं छोटं दाखवतोय 5 लिटरचा कॅन, परंतु तुम्ही 10 लिटरचा, 20 लिटरचा, 25 लिटरचा तुमची याच्यानुसार तुम्ही करू शकता, तुम्हाला उचलेल तेवढा तुम्ही घेऊ शकता। तर या ठिकाणी काय करायचं आहे, ग्रोमेटला फुडान ग्रोमेट असं लावून घ्यायचं या ठिकाणी। तर बघू शकता ग्रोमेटनं या ठिकाणी फोल मारून घ्यायचं आणि त्यामध्ये 16 mm टे आणि ते टोटी बसवून टाकायची। त्यानंतर पण 16 mm ड्रिलनं या ठिकाणी होल मारून घेतलेला आहे। तर ग्रोमेट ही माझ्याकडं विशिष्ट कंपनीज आहे मित्रांनो, तुमच्याकडं गोल्ड रिंग टाईप असू शकतं। तर मी या ठिकाणी हे ग्रोमेट लावलेलं आहे। आता मी जास्त उशीर व्हिडिओला होणे म्हणून मी ऑलरेडी अगोदरच हे बनवून ठेवलेलं आहे मित्रांनो, मी त्याचा वापर करणार आहे या ठिकाणी। तर बघू शकता तुम्ही, तर या ठिकाणी हे आपलं आळवणीचं कॅन तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारचं एल्बो या ठिकाणी लावलेला आहे मी आणि पाईप सरळ खाली काढलेला आहे। आणि या ठिकाणी आपण कॉकनं कमी जास्त करू शकतो। तर तुम्हाला मी लाईव्ह या ठिकाणी करून दाखवतो। या ठिकाणी मी आता वर्मीवाच म्हणून भरून घेतो कॅन आणि त्यानंतर आपण प्लॉटवरती जाऊ। तर तुम्ही कशाची पण आळवणी करत असाल तर ह्या जुगाडाचा एकदा निश्चित वापर करा मित्रांनो। जबरदस्त असं जुगाड आहे आणि आपण कमी जास्त करू शकतो, कारण पाठीवरच्या पंपानं पण करतात बरेचजण। परंतु या ठिकाणी मित्रांनो आपण चालू केलेला आहे कॉक, तर बघू शकता कशा प्रकारे पडत आहे। तर तुम्ही कॉकवर कमी जास्त ॲडजस्ट करू शकता मित्रांनो। तर अशा प्रकारे आता तुम्ही ओल नाही असं वगैरे अजिबात कमेंट करू नका, कारण मला माहीत आहे ओलीमध्येच देत असतात। इथं पाऊस पण झालेला आहे, परंतु मी ट्रायलसाठी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला करून दाखवत आहे। तर बघू शकता प्रेशर कशा प्रकारे जात आहे आणि एकदम आपल्याला छान असं प्रकारे जात आहे। ह्या कॉकवर तुम्ही कमी जास्त अटॅचमेंट करू शकता। तर एक नंबर या ठिकाणी मित्रांनो आळवणी होते। तुम्ही तुमच्या कॅनच्या उपलब्धीनुसार बारीक मोठं करू शकता मित्रांनो। तर एकदम जबरदस्त असा हे आळवण्यासाठी जुगाड आहे मित्रांनो। तुम्ही इथून जरी नाही जोडलं तरीसुद्धा वरून पडणार, परंतु माझ्या हिशोबानं वरून देण्यापेक्षा खालून जर असं डायरेक्ट बुडाजवळ जर असा पाईप राहिला तर, कारण आपल्या अंगावर पण लय येणार नाही आणि एकदम लाईनमध्ये पूर्ण पडेल। अशा प्रकारे तुम्ही करू शकता। तर बघू शकता कशा प्रकारे पडतं आहे। तर या ठिकाणी मी आता बंद केलेलं आहे। तुम्ही या जुगाडाचा निश्चित वापर करू शकता। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधूपर्यंत हा व्हिडिओ पाठवा। धन्यवाद।